महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नमस्कार महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मी सुद्धा तालुक्यातील भीमा नदी तीरावर वसलेलं प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक आणि स्वामी समर्थ भरघोस मतदान करून लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय विकासाचा मुद्दा घेऊन उतरलेल्या ह्या पॅनलला मतदारांनी मतांच्या रुपाने चांगला पाठिंबा देत भरघोस मतदान केलंय श्रीकृष्ण स्वामी समर्थ पॅनल प्रमुखांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी बोलताना दिलेल्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत पाहूयात गवारे विठ्ठलवाडी गावचे माजी सरपंच श्रीकृष्ण पॅनलचे प्रमुख मला सांगायचं की जी आत्ता ग्रामपंचायतीची निवडणूक झाली ही आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे खिळीमिळीच्या वातावरणामध्ये आणि एकोपा टिकवून राहिला पाहिजे या वातावरणामध्ये निवडणूक पार पडलेली आहे थोडंफार लोक निवडणूक म्हणलं की काही गोष्टी चालतात परंतु आज जो आमचा मतदारांनी आमच्या श्रीकृष्ण पॅनल आणि स्वामी समर्थ पॅनलला जो भरघोस पाठिंबा दिलेला आहे याला कुठंही आम्ही तडा लागू देणार नाही आमचं एकच ध्येय राहील गावाचा एकोपा आणि गावाचा विकास विकास विकासामध्ये स्पर्धा पाहिजे गावाचं भलं कसं करता येईल शासनाच्या ज्या योजना आहेत त्या प्रत्येकाच्या दारापर्यंत घरापर्यंत चुलीपर्यंत सरकारी योजना कशा पोचवता येईल हेच आमचं राहील आणि गाव एकसंध ठेवून चांगलं संस्कार मुलांना गावामध्ये घडवता येईल हाच आमचा प्रामाणिक राहपणा राहील आणि योजना काय असते आमचा महत्वाचा म्हणजे एक शब्द आमच्या पॅनलच्या वतीनं मी मतदारांना दिलेला आहे भीमा नदीवर एक मोठा पूल तयार करायचा म्हणजे तो दौंड तालुका पुरंदर तालुका सोलापूर हायवेला जोडला जाणार आहे दळणवळण वाढलं की इथला व्यवसाय वाढेल इथल्या सगळ्या वाहतुकीच्या समस्या दूर होतील आणि आमचं दुसरं अतिशय महत्त्वाचं आहे इथं ज्या श्रीकृष्ण पॅनलचं नाव घेऊन गेली पंधरा वर्ष आम्ही निवडणूक लढवतो आहे त्या परमेश्वरावर श्रीकृष्ण भगवानवर आमचा फार मोठा विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे यश प्राप्त होतं आहे त्यांचा आशीर्वाद फार मोठा आहे त्या मंदिरापुढे जो सभामंडप चालू आहे त्याचं काम अर्धवट आहे हे पूर्ण करायचे ही दोन वैशिष्ट्य आमची महत्त्वाची राहतील आणि पन्नास टक्के महिलांना राखीव असल्यामुळं महिला सबलीकरण महिलांचे जे आरोग्याचे प्रश्न राहतील हे अतिशय त्याच्याकडे लक्ष पुरवलं जाईल ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि युवकांची युवकांची बेरोजगारी असेल त्यांना उद्योगधंद्यामध्ये मार्गदर्शन असेल एम पी सीच्या परीक्षा असतील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये युवक हा या देशाचा भावी नागरिक आहे त्यांचं भवितव्य अतिशय महत्त्वाचं आहे ह्या ग्रामपंचायतीच्या महिला युवक बेरोजगार आणि शेतकरी आपण ग्र ग्रामपंचायत ही ग्रामीण भागामध्ये असते शेतकऱ्यांचे जे जे, जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नाकडे आमचा श्रीकृष्ण पॅनल स्वामी समर्थ पॅनल याच्यामध्ये आमचे सोपनराव आहेत काळवांना आहेत यांचा अतिशय निसटता पराभव झाला आहे परत यांच्या सुनबाईंचा आम्हाला तो फार मोठा एक धक्का बसला आहे परंतु गावाने जे आम्हाला सगळ्यांना निवडून दिलं आहे ते पुन्हा एकदा सगळ्या मतदारांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो ग्रामपंचायत निवडणूक खेळमिणीच्या वातावरण झाली थोडंफार इकडं तिकडे हे झालं पण माझ्या दोन नंबर आणि एक नंबर वार्डमध्ये लोकांना भेलभंडारा घ्यायला लावला आणि हे करायला लावलं आणि मी चाळीस वर्ष पांढरंग पॅनलचा अख्ख्या पॅनलचा खर्च करीत होतो काय आणि त्या पॅनलचा खर्च करीत असताना तुम्ही माझ्यावर जे अन्याय केला मी सोसायटीच्या टायमाला त्यामुळं मी हे आलं आणि मला माझ्या मुलाला राष्ट्रवादीक पाठवायचं होतं त्यामुळं मी सर्व स हे केलं आणि काही झालं माझी सोनबाई पडडी माझ्या मुलगा पडा काय मला हरकत नाही पण माझ्यामुळं आग मागच्या वेळेला अकराची अकरा आली ती माझ्यामुळं आत्ता मेजॉरिटी आमची आली काय सात ते सात आणि मी गोरगरिबांना कधी सोडित नाही माझं सीट पडलं मला काय दुःख नाही पण गरीबात चाळीस एक्केचाळीस मतांनी ते निवडून आलं मी एक मत कधीच मागत नाही पॅनल टू पॅनल मत मागत असतो आणि गोरगरिबांना माझं कायम सहकार असतं आणि आमचं जे आला आहे पॅनल आला आहे त्या पॅनलमध्ये आम्ही गोरगरिबांना दारिद्रेषेखाली घरं येत्याल दारिद्रेषेखाली काय त्यांना योजना येताल या सर्व आमच्या उमेदवार मंडळी आणि आम्ही तिघंजण नेते मंडळी पूर्णपणे त्यांचं हे करणार निधन करणार आम्ही मतभेद कुणालाच करणार नाही व त्या पार्टीचं काम केलं आणि ह्या पार्टीचं काम केलं आहे मतभेद हे मग माझ्या काही चाळीस वर्षात नाही मला खोटे बोलता येत नाही काय आणि त्यामुळं आमचे सगळे साथी साथी लोकं आमच्या तिघांच्या पुढं जाणार नाही आणि गावचा विकास आम्ही पूर्णपणे आहे ना आम्ही मी दहा वर्षे उप पंधरा वर्षे होतो स्वसाटीचा शेअरमध्ये स्वप्ननी ग्रामपंचायत चालवली कांसिलनी चालवली आम्ही सगळे ग्रामपंचायत म्हणजे काय आज ग्रामपंचायतमध्ये नवीन नाही आले आम्ही पंधरा वीस वर्ष वर्षे ग्रामपंचायतमध्ये कामं केलेली काय त्यामुळं आम्हाला सगळं माहिती कुठे कुठं विकास करायचा कुठं ना अशोक बापू पवार आमदार तालुक्याचे त्यांचे आमच्या पाठीशी आहेत त्यामुळं काय वळसे पाटला का सकाळ मी स उपसरपंच असताना वळसे पाटील इथं आले होते आमच्या याचं ग्रामपंचायत जे उद्घाटन हां तर ते पवारसाहेब आले होते काय साहेब सांगवी संडा सोरून नाशिक डॅमवरून ना आले होते मी त्या टायमाला उपसरपंच होतो काय आणि मी सरपंच उपसरपंच हे मतभेद मानलेच नाही गोरगरीब जनता उबीशी जागा होती गुरुवाची पण मी पाच वर्ष त्यांनी कुठं सहाय्य केल्या कुठंही कधी विचारलं नाही त्यावेळेस तर माझ्या काळात येणार ग्रामपंचायत ये एक रुपया खर्च करायला नव्हता ग्रामपंचायतच्या दोन हजार एकोणीस झालेल्या निवडणुकीबद्दल सर्व श्रीकृष्ण आणि स्वामीसमर्थ पॅनलच्या वतीनं मतदारांचे आभार मानतो खऱ्या अर्थानं मतदारांनी आमच्या पॅनलवर थोडी मोठी जबाबदारी टाकलेली आहे ह्या जबाबदारीतून ऋण होण्यासाठी पुढील पाच वर्षामध्ये ज्या विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये आत्ता यांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये जो निधी पंचायतीला शासनाच्या मार्फत ये येणार आहे त्या योजनेतून खऱ्या अर्थानं आमच्या चहरीवाडामध्ये एक डाल वस्ती असल सोरामली वस्ती असल विकासापासून वंचित राहिलेली आहे मग त्या ठिकाणी रस्ते नाहीत लाईट नाहीत ज्या वेजना खऱ्या अर्थानं वंचित राहिल्या आहेत त्या वेजनेच योजनेचा पाठपुरावा करून या संपूर्ण गावाला विकासापासून स्वच्छ करण्याचं काम आम्ही पॅनलच्या वतीने करणार आहोत आणि एक खऱ्या अर्थानं मतदारांनी जी भूमिका आमच्या पॅनलच्याबद्दल दाखवली आणि दाखवत असताना ग्रामपंचायतमध्ये खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतमध्ये आमचे सदस्य जे आहेत हे साही सा, सा सातही सदस्य असून सुशिक्षित आहेत तरुण आहेत आणि त्यांनी ग्रामपंचायत प्रशासन कशा पद्धतीने चालावं हो। याचा अनुभव खऱ्या अर्थानं त्या मतदारांक उमेदवारांक असल्यामुळं मतदारांनी भरघोस मतांनी त्यांना मतदानी मतदान करून निवडून दिलेलं आहे पण भविष्यकाळामध्ये अण्णांनी सांगितल्याप्रमाणे की खऱ्या अर्थानं गोरगरिबापर्यंत शासनाच्या ज्या योजना असतात त्या तळागाळापर्यंत गेल्या पाहिजेत ह्या त्या पद्धतीने आमची पंचायत होणाऱ्या उद्या भविष्य उद्या होणाऱ्या सरपंच उपसरपंच पंचायतचा कारभार पाहतील आणि कारभार पाहिल्यानंतर जे विकासाची कामं राही वंचित राहिल्यात ते करण्याचा प्रयत्न करणार आहेत झालेल्या निवडणुकीमध्ये प्रस्थापनच्या विरोध निवडणूक लढत असताना सामान्य माणसाला जो त्रास होत होता ह्यावेळेस संपूर्ण सामान्य गौरगरिबांनी आमच्या पॅनेलला खऱ्या अर्थाने साथ दिलेली आहे की त्यांनी समजलं होतं की इलेक्शन आम्हाला वाटत होतं बिनविरोध व्हावी पण विरोध झाली नाही समोरच्या पॅनेलने इलेक्शन बिनव करायचा प्रयत्न केला नाही मतदारांना समजलं की बिनविरोध कुणी हाणून पाडली म्हणून मतदारांनी खऱ्या अर्थानं हा कौल दिलेला आहे गावासाठी आणि मतदारांचा विश्वास असल्यामुळे मतदारांनी समजलं की इलेक्शन गावची बिनवड व्हायला पाहिजे होती कारण त्या टायमाला त्या समोरच्या पॅनेलनी पूर्ण बिनविरोधचा प्रस्ताव धुडकून लावला आणि मतदारांनीच त्या समोरच्या पॅनेलला खऱ्या अर्थानं धडा शिकवला आणि म्हणून भविष्यामध्ये ज्या शासनाच्या योजना असेल त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायत सर तरुण सरपंच उपसरपंच सदस्य हे विकासाची वाटचाल करतील आणि अन्नाने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एक पक्षाची सत्ता असेल त्या सत्तेच्या माध्यमातून जिल्हा परिषद समिती असेल विधानसभा असेल या माध्यमातून खऱ्या अर्थानं गावाचा राहिलेला विकास हा करण्याचा खरं मानस दृष्टिकोन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा की संपूर्ण गाव वाड्यावस्त्याला जोडल्यामुळं एक भविष्य काळामध्ये विद्युतीकरण की संपूर्ण हे गाव आता पुणे शहराजवळ येत असल्यामुळं एक काळाची गरज संपूर्ण वाड्या नवीन पद्धतीने सबस्टेशन म्हणजे सप्लाईज म्हणजे जी स्कीम असती एम सी बोर्डाची अंडरग्राऊंड स्कीम करून लाईटचे आपण जे हेलोजन संपूर्ण वस्तीमध्ये जर वाड्यामध्ये माझा मानस आहे पॅनेलच्या वतीने एक दोनशे ते अडीचशे संपूर्ण वाड्या वस्तीवरती रस्त्यावरती लाईटचं विद्युतीकरण करून गाव कस सुशुभित करायचं हा एक मानस पॅनेल दृष्टीमुळे डोळ्यासं म्हटलेला आहे आणि हा आम्ही निश्चित वर्षभरामध्ये तिथे मा मार्गी लावणार आहोत दोर्गे विठ्ठलवाडी नुकतीच पंधरा तारखेला विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये विठ्ठलवाडी ग्रामस्थांना ग्रामस्थांनी श्रीकृष्ण ग्रामविकास पॅनल आणि स्वामी समर्थक ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना सात उमेदवारांना निवडून देऊन प्रस्थापितांना सत्तेपासून वंचित ठेवलं मित्रांनो या ठिकाणी मला एक आवर्जून असं सांगावं वाटतं सर्वप्रथम दोन हजार नऊ साली ज्यावेळी श्रीकृष्ण ग्रामविकास पॅनल विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या सत्तेमध्ये आलं त्यावेळी प्रस्थापितच्या तिजोरीमध्ये ग्रामपंचायतीच्या तिजोरीमध्ये ग्रामपंचायतीवरती त्या काळी दोन हजार नऊ साली तीन लाख रुपये कर्ज होतं ते तीन लाख रुपये कर्ज फेडून श्रीकृष्ण ग्रामविकास पॅनलनं त्या काळामध्ये ते तीन लाख रुपये कर्ज फेडून गावामध्ये तत्कालीन आमदार आदरणीय अशोक बापू पवार यांच्या माध्यमातून जवळपास पावणे पाच कोटी रुपयांची गावामध्ये कामं केली आणि ही कामं करत असताना ज्यावेळी आम्ही आम्हाला सत्ता सोडावी लागली दोन हजार चौदा साली ज्यावेळी आम्हाला सत्ता सोडावी लागली त्यावेळी गावच्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास वीस लाखापेक्षा जास्त रक्कम शिल्लक होती त्यानंतर दोन दोन हजार चौदाची ग्रामपंचायत आमच्या हातून निसटल्यानंतर पांढरंग ग्रामविकास पॅनल सत्तेमध्ये आलं त्यांनी विकासाचा भरपूर गवगावा केला परंतु आज जेव्हा त्यांचं पॅनल लोकांनी पराभूत केलं आज ग्रामपंचायतीवरती जवळपास साठ ते सत्तर हजाराचा बोजा आहे म्हणजे या ठिकाणी मी आवर्जून सांगेन दोन हजार नऊ साली त्याच पांढरंग विकास पॅनलनं ग्रामपंचायतीवरती तीन लाख कर्ज केलं तर ते तीन लाख कर्ज फेडून पंचवीस लाख रुपयाच्या आसपास रक्कम आम्ही त्यांच्या ताब्यात दिली होती तेही पंचवीस लाख पुन्हा या मागील पाच वर्षामध्ये संपले आणि पुन्हा ग्रामपंचायत साठ ते सत्तर हजार रुपयाने कर्ज बाजारी सांगण्याचं तात्पर्य एवढंच कर्जबाजारी जरी ग्रामपंचायत असली तरी एकमेव श्रीकृष्ण ग्रामविकास पॅनल आणि त्यांचे जे काही ग्रामपंचायत सदस्य आहे यांच्यामध्येच एक अशी ताकद आहे की गावाचा विकास ते ग्रामपंचायतीवरील असलेलं कर्ज बाजूला सारून गावचा विकास करण्यामध्ये कायम तत्पर आहेत या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की भविष्यकाळामध्ये येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमच्या पॅनलचे प्रमुख कांतीलाला गवारे असतील त्याचप्रमाणे काळुरामांना किरवा गवारे असतील आणि सोपन काका गवारे असतील ही त्रिमूर्ती या पाच वर्षामध्ये गावचा सर्वांगीण विकास करण्यास तत्पर राहील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य काम करतील यामध्ये तीळमात्र शंका नाही या ठिकाणी ग्रामस्थांनी मतदारांनी जो आमच्या ग श्रीकृष्ण ग्रामविकास पॅनल आणि सी स्वामी समर्थ ग्रामविकास पॅनल यांना जे प्रचंड मतांनी विजयी केलं त्याबद्दल मी सर्व मतदार मतदारबंधूंचं या ठिकाणी विनम्र असं आभार मानतो मी अमोल गवारे गेल्या पंधरा तारखेला जे इलेक्शन झालं आमच्या विठ्ठलवाडी गावामध्ये सर्वांनी एकोप्याने इलेक्शन झालं आणि कुठलाही वाद अनुसूचित अनुचित प्रकार न घडता इलेक्शन पार पडलं त्यानंतर अठरा तारखेला इलेक्शनचा निकाल लागला अपेक्षितच होता निकाल परंतु थोडासा एक आमच्या चार जागा गेल्या त्यामुळं थोडंसं जरा मनात खंत वाटते परंतु आमचे पॅनल प्रमुख असतील त्यामध्ये मग कांतीलाल नगावरे असतील जगन्नाथ गुरुजी असतील काळवण नगावरे असतील स्वप्न वगारे असतील मग आमचे बाळासाहेब अर्जुनराव गवारे असतील मग दुकर शंकरराव दोर्गे असतील ह्या सर्वांच्या अथक परिश्रमानंतर आत्तापर्यंत झालेला विकास म्हणजे गेल्या पाच वर्षाच्या पूर्वीचा विकास तो आत्ता आम्हाला पूर्ण कामी आला आणि आत्तापर्यंत जे इलेक्शन झालं आत्तापर्यंत किंवा मागची सत्ता असेल आत्ताची सत्ता इथून पुढचं इलेक्शन इथून पुढचं राजकारण हे एकदम खिळीमिळीत व्हावा खिळीमिळीत होईल ही आमच्या सर्वांच्या वतीनं म्हणजे एक थोडक्यात सर्व मतदारांना एक अपेक्षित असं काम समोर दिसून येईन आणि खरं तर शेतकऱ्यांचा प्रश्न असतो काय सर्वे नंबरचे जे रस्ते आहेत ते खुले होणं सर्वात महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यावरती सर्वांनी आम्ही एकत्र मिळून काम करणार आहोत आणि ज्या मूलभूत गरजा असतात मग त्या पाण्याच्या असतील रेशनिंगच्या असतील किंवा अनेक विजेच्या असतील अशा प्रकारच्या योजनांवरती आम्हाला खरं तर काम करायचे रस्ते पूल Uh, मग ह्या मोठ्या मोठ्या योजनांसाठी ही मोठी नेते मंडळी आमच्या आहेतच आमच्या मागं परंतु ज्या खालच्या लेवलच्या ज्या मी मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती खरं तर काम करायचं आहे मग त्यामध्ये आमचे सुनील शेट असतील किंवा युवक म्हणजे सर्वच जण असतील मग अशा पद्धतीचं काम करायचे आणि पुन्हा एकदा सर्व मतदारांचं मी श्रीकृष्ण ग्रामविकास पॅनल स्वामी समर्थ ग्रामविकास पॅनलच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि तुमच्या आभारास आम्ही नक्कीच सार्थ ठरू मी एकच सांगले जाता आता तुम्ही दिलेलं मत हे व्याजा स्वरूपात आम्ही स्वीकारले किंवा स्वरूपात आम्ही स्वीकारले त्याचं काम स्वरूपात व्याज तुम्हाला परतफेड करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर आलो मी निमित्ताने आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकच सांगू शकतो की विठ्ठलवाडी गावात आत्तापर्यंत जो विकास असा अनुशेष बाकी होता म्हणजे तो वाड्या वस्तीवर हो असेल किंवा जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या असतील गोष्टी तो अनुशेष पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल याची मी ग्वाही संपूर्ण विठ्ठलवाडीच्या ग्रामपंचायतीच्या लोकांना सदस्यांना आणि पूर्णपणे मतदारांना त्यांचे आभार म्हणून देत आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा